नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर रात्री सत्तार यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. गिरीश महाजन यांच्या समवेत झालेली ही भेट राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आणणार का अशी चर्चा सुद्धा रंगती आहे. सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती. अशोक चव्हाण आणि काँग्रेस हायकमांडच्या कार्यपद्धतीवर सत्तारांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. सत्तार हे वास्तविक विखे पाटील, अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात, पण चव्हाण यांनी सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज झालेत. त्यातच मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजेच नवीन राजकीय घडामोडींची चर्चा सुद्धा रंगलेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 38 उमेदवारांची आठवी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं एकमेव नाव आहे. चव्हाण यांना पुन्हा एकदा नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. चव्हाण यांच्या पत्नी या जागेवरून निवडणूक लढतील अशी चर्चा होती, मात्र भाजपनं अशोक चव्हाण यांचे कट्टर प्रतिस्पर्धी प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देऊन ही जागा प्रतिष्ठेची केली आणि त्यामुळे काँग्रेसनं कोणताही धोका न पत्करता खुद्द चव्हाण यांना आज पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे. या निवडणुकीमध्ये या आठव्या यादीमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातल्या 38 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांना कर्नाटकातल्या गुलबर्गा इथून तर दिग्विजय सिंह यांना भोपाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप शिवसेना युतीचा प्रचार शुभारंभ करवीरनगरी कोल्हापूरमधून होणार आहे. कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर हा प्रचार शुभारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणात विरोधकांचा कसा समाचार घेतात याचीच उत्सुकता आता लागलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित असणार आहेत. या सभेला सकाळी 11:30 मुंबईहून कोल्हापूरकडे ते प्रस्थान ठेवतील. 12:30 मुंबईहून बेळगावला विशेष विमानानं जाणार आहे. 1:30 बेळगाव विमानतळाहून कोल्हापूर शहराकडे निघणार आहेत. त्यानंतर 3:30 उद्धव ठाकरेंचं कोल्हापुरात आगमन होईल. 3:30 हॉटेल सयाजीवर शिवसेना नेत्यांशी त्यांची चर्चा होणार आहे. 4:15 मुख्यमंत्र्यांचं कोल्हापुरात आगमन होईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला जातील 4:30. 5:00 प्रतापराव जाधव यांच्या घरी चहापान होणार आहे. त्यानंतर 5:45 महायुतीच्या नेत्यांसोबत हॉटेल सयाजीवर चर्चा होईल. 6:45 महायुतीच्या नेत्यांचं तपोवन मैदानामध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर 5:00 सभास्थळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जागो हिंदुस्तान हा कार्यक्रम सादर होईल. 6:30 महायुतीच्या महासभेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 6:30 सरकारची विकास कामांची माहिती देणारी शॉर्ट फिल्म सुद्धा दाखवण्यात येणार आहे. यानंतर आताची सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत. विदर्भामध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. 11 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी अद्यापही राष्ट्रवादी आणि भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही आहेत. गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाबाबत सस्पेन्स कायम आहे. प्रफुल्ल पटेल गोंदियात असून राष्ट्रवादीचा उमेदवार आज जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर रामटेकमध्ये काँग्रेसचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही आहे. प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रवीण, उद्या शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची, अजून उमेदवारच निश्चित नाही आहेत. संदीप, मुळातच हा तिढा जो आहे हा दोन ठिकाणी आहे, हा भंडारा गोंदियामध्ये आणि रामटेकमध्ये. आता भंडारा गोंदियामध्ये ना भाजपनं उमेदवार जाहीर केला ना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला, तर दुसरीकडे काँग्रेसनं रामटेकमध्ये सुद्धा अद्यापर्यंत उमेदवार जाहीर केला नाही. आता उद्या फक्त अवघे 4 तास उरले आहे, म्हणजे 10:00 ते 3:00 म्हणजे 5 तास. या 5 तासामध्ये जर उमेदवारी अर्ज सादर केला तरच तो ग्राह्य धरला जाईल आणि इतकी क्लिष्ट प्रक्रिया आहे ऑनलाईन वगैरे भरण्याची, त्यामुळे उद्या गोंधळ होण्याची शक्यता आहे. पण अद्याप तरी या दोन्ही मतदारसंघामध्ये रामटेकमध्ये काँग्रेसच्या वतीनं आणि भंडारा गोंदियामध्ये
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना उमेदवार दिलेला नाही. ऐनवेळेस कोणता उमेदवार या ठिकाणी दिला जातो आणि बंडखोरी टाळण्यासाठी संपूर्ण हे या ठिकाणी रणनीती आखण्यात आली आहे का असंही विचार केला जातो. अगदी प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बातमी आहे अहमदनगरवरून. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज दुपारी खासदार समर्थकांचा मेळावा होणार आहे, त्यामुळे गांधी समर्थक काय निर्णय घेत आहेत हे पाहावं लागणार आहे. खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी अपक्ष उमेदवारीच्या तयारीत असल्याची सुद्धा चर्चा आहे. जर गांधींनी बंडखोरी केली तर डॉक्टर विखेंना अडचण निर्माण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे. अधिक माहिती घेऊयात. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. साहेबराव, आपण बघतोय कुठंतरी सुजय विखे पाटलांच्या समोरच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहेत. दिलीप गांधींच्या मुलानं जर बंडखोरी केली तर विजय सोपान असणार आहे. हा संदीप, नक्कीच, कारण विद्यमान तीन वेळेस खासदार होते दिलीप गांधी. यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या मुलांनी काल एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सांगितलं की आज दुपारी 1 वाजता पुन्हा यांचा एक मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्यामध्ये पुढली रणनीती ठरवली जाईल. या सगळ्या प्रकरणामध्ये गांधी नाराज आहे, त्यांचे समर्थक पण नाराज आहे. त्यामुळे जर आज दुपारी जर गांधींनी वेगळी भूमिका घेतली तर डॉक्टर सुजय विखे यांना त्रास होणार आहे, कारण 15 वर्ष केलेलं खासदारांचे काम आहे, ते कामाच्या आधारावर आज मेळावा घेत आहे. त्या मेळाव्याला साधारणतः 5-6 हजार लोक येण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे ते काय भूमिका घेत आहे यावरती सुजय विखे पाटीलांचा विजय अवलंबून राहील. कारण या सगळ्या प्रकरणामुळे जे समर्थक आहे त्यांनी बंडीचा पवित्र घेतला तर डॉक्टर सुजय यांना ही उमेदवारी निश्चित शक्य नाही. अगदी धन्यवाद साहेबराव तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.